विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आज आपला सेतू अभ्यासाचा 16वा दिवस आहे आणि त्याची जी चाचणी आहे ती आपण आज सोडवणार आहोत। 10 गुणांची ही चाचणी आहे। तर बघा, पहिला प्रश्न आहे, प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे। बघा, पुढील पैकी कोणत्या वस्तूच्या कडेने पेन्सिल फिरवली तर कागदावर वर्तुळाची आकृती मिळेल? आणि पर्याय दिलेले आहेत आपल्याला, माचिसची पेटी, 1 रुपयाचं नाणं, कंपास पेटी की पुस्तक। यापैकी कशाच्या भोवतीने कडेने पेन्सिल फिरवली तर आपल्याला कागदावर वर्तुळाची आकृती मिळणार आहे? तर मित्रांनो, 1 रुपयाच्या नाण्याच्या कडेने आपण जर पेन्सिल फिरवली तर आपल्याला वर्तुळाची आकृती मिळेल, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। तर इथं चौकटीत लिहूया। पुढे, दिलेल्या आकृतीतील बाणाने वर्तुळाचा कोणता भाग दर्शविला आहे? तर मित्रांनो, दिलेल्या आकृतीतील बाणाने वर्तुळाचा कोणता भाग दाखवलाय? बघा, तर हा भाग दाखवलाय, तर याला काय म्हणतात? त्रिज्या म्हणतात, व्यास म्हणतात की जीवा म्हणतात? बरोबर, याला जीवा म्हणतात, म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार जीवा। जीवा म्हणतात याला। पुढचा प्रश्न, दिलेली संख्या अक्षरात अचूक लिहा, तर ही संख्या कोणती आहे? बघा, एकक, दशक, शतक, हजार, म्हणजे 8090। मग या ठिकाणी अक्षरात लिहिणार आपण 8090। पुढे, दिलेल्या गटात एकूण किती समसंख्या आहेत? तर दिलेल्या गटामधल्या समसंख्या मोजूया। समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्याला समसंख्या म्हणतात। तर 11 नाही, 55 नाही, 33 नाही, 12 आहे, 8 आहे, 74 आहे। समसंख्या किती झाल्या मिळाल्या? मग आपल्याला याच्यामध्ये फक्त 1, 2, 3, मग इथं आपण लिहिणार 3 समसंख्या आहेत। किती समसंख्या आहेत? 3 समसंख्या आहेत। पुढे, खाली अंक व त्यांची स्थाने दिली आहेत, त्यावरून संख्या तयार करा व अचूक संख्या लिहा। आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा संख्येचं स्थान लिहूया, म्हणजे संख्या तयार होईल। एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, दशहजारपर्यंतच मोठं स्थान येतं। आता 3 शतक आहे म्हणून 3 शतक स्थाने लिहिला। 9000 आहे म्हणून 9000 स्थाने लिहिला। 9 दशहजार आहे म्हणून 9 दशहजार स्थाने लिहिला। आणि दशक आणि एकक स्थानी काय येणार? 0 येणार। 99300 अशी ही संख्या तयार होणार आहे। मित्रांनो आता पुढचा प्रश्न बघा, उभ्या मांडणीने बेरीज करा। तर या ठिकाणी 14512 अधिक 3395 असं गणित दिलेलं आहे आपल्याला। तर पहिल्यांदा हे उभ्या मांडणीमध्ये व्यवस्थित मांडून घेऊया। हा 2 एकक स्थानी आहे, तर एकक स्थानीच लिहायचा। त्या 1 दशक स्थानी, 5 शतक स्थानी, 1000 स्थानी 4 आणि 10000 स्थानी 1। आता दुसरी संख्या लिहूया, एकक स्थानी 5, दशक स्थानी 9, शतक स्थानी 3 आणि 1000 स्थानी सुद्धा 3। आता यांची बेरीज करूया। एकक स्थानी आहे 2 आणि 5, 2 अधिक 5 किती होणार? 7। दशक स्थानी 9 अधिक 1 किती होणार? 10। 10 चा 0 हजाला 1। शतक स्थानी 5 अधिक 3 8, 8 अधिक 1 9। हजार स्थानी 4 अधिक 3 7, 10000 स्थानी 1, 17907 असं याचं उत्तर आलेलं आहे। तर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया। वजाबाकी करा असं म्हटलेलं आहे आणि वजाबाकी करायची आहे 6000 वजा 1563। तर पहिल्यांदा पहिली संख्या लिहूया, 6000, एकक स्थानचा अंक पहिल्यांदा, वजा 1563 आधी एकक स्थानच्या अंकाकडून अंक लिहायला सुरुवात करायची। आता 0 पेक्षा 3 मोठा आहे, इथं हजचा घ्यावा लागणार आहे, इथं सुद्धा 0 आहे, इथं सुद्धा 0 आहे, मग हजार स्थानी 6 आहे, मग इकडून 1 हजचा येणार, इथं उरणार 5, इथं होणार 10, 10 मधून पुन्हा 1 हजचा इकडे जाणार, इथं उरणार 9, इथं होणार 10, पुन्हा या 10 मधून 1 इकडे जाणार, इथं उरणार 9, इथं होणार 10, 10 तून 3 गेला 7, 9 तून 6 गेला 3,
नवातून पाच गेला चार, पाचातून एक गेला चार, अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे। तर आता पुढचा प्रश्न बघा, बघा गावाने शाळेला 35,680 रुपयांचे टॅब आणि 44,150 रुपयांचा एक संगणक भेट दिला, तर टॅब आणि संगणकाची एकूण किंमत किती? आता एकूण किंमत किती म्हटल्यानंतर या दोन्ही किमतीचे आपल्याला काय करायचे आहे, तर बेरीज करायची आहे। मग पहिल्यांदा टॅबची किंमत लिहूया, 35,680 अधिक एकक स्थानचा अंक लिहायचं, 35,680 अधिक 44,150 45,150। आता बेरीज, शून्य अधिक शून्य शून्य, आठ अधिक पाच तेरा, तेराचा तीन इथ हातचा आला एक, सहा अधिक एक सात, सात आणि एक आठ, पुढे पाच अधिक चार नऊ, तीन अधिक चार सात। तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे। पुढे ग्रंथालयात 3,546 कवितांची, 5,364 गोष्टींची व 815 नाटकांची पुस्तकं आहेत, नेताने या सर्व पुस्तकांची एकूण संख्या ग्रंथालयाच्या फलकावर लिहिली, तर ती संख्या कोणती असेल? आता या पुस्तकांची एकूण संख्या लिहायची म्हणजे या सगळ्या पुस्तकांची संख्या जी आहे त्यांची बेरीज करायची आपल्याला। पहिल्यांदा कवितांची पुस्तकांची संख्या लिहूया, 3,546 ओके, 3,546 अधिक गोष्टींची पुस्तक 5,364 अधिक नाटकांची पुस्तक 815, तर यांची बेरीज 3,546 अधिक 5,364 अधिक 815, आता बेरीज 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15चा 5 इथेच हातचा आला एक, 1 आणि 4 5, 5 आणि 6 11, 11 आणि 1 12, 12चा 2 इथं हातचा आला एक, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 8 17, 17चा 7 इथं हातचा आला एक, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9। मग एकूण संख्या किती असणार आहे पुस्तकांची, 9,725 ओके। तर आता पुढचा प्रश्न, सोहेलने 6,412 रुपयांना बियाणे विकत घेतले व 6,900 रुपयांना खत विकत घेतले, तर त्याचा बियाणांपेक्षा खतांवर किती जास्त खर्च झाला? तर आता किती जास्त खर्च झाला म्हणजे वजाबाकी करायची, मग जास्त किंमत कशाची आहे, खताची आहे, खताच्या किमतीतून बियाणाची किंमत वजा करूया, 6,900 वजा 6,412, आता वजाबाकी करूया, शून्यपेक्षा 2 मोठा आहे, हातचा घ्यायला गेला तर इथं सुद्धा शून्यच आहे, मग इकडून 1 हातचा घेऊया, इथं उरले 8, इथं झाले 10, मग आता 10 मधून 1 हातचा इकडं जाणार, इथं उरणार आहे 9, इथं झाले 10, 10तून 2 गेला 8, 9तून 1 गेला 8, 8तून 4 गेला 4, 6तून 6 गेला 0, म्हणजे संख्या किती जास्त खर्च झाला बियाणांपेक्षा खतांवर, तर 488 रुपये जास्त खर्च झालेला आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो ही गणितं सोडवायची आहेत, ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे। थँक्यू।